नमस्कार मंडई मी श्रीरत चव्हाण दॅट ऑड इंजिनियर तुमच्या सगळ्यांचा लाडका मित्र मंडई आज आपल्या ऑडपॉडवरती ना कोण आलं नाही आहे ना या सेटअपमध्ये कारण की आम्ही हा सेटअप घेऊनच डायरेक्ट कोकणात गेलो आहे कारण की विषय स्पेशल आहे आणि गेस्ट पण स्पेशल आहे आमचा मित्र अनिकेत रासम म्हणजे गोष्ट कोकणातली दादाबद्दल थोडीशी माहिती देतो ज्याने पेपरची लाईन टाकली तिथपासून ते मॉलमध्ये एक मॅनेजर आणि तिथून ते ते सगळं जॉब वगैरे मुंबई वगैरे सोडून थेट कोकणात गेला कोकणात शेती करायला लागला आणि शेतीसोबत त्यांनी युट्यूबचं चॅनल चालू केलं आणि आज महाराष्ट्रातला कोकणातला एक मोठा ब्लॉगर युट्यूबर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं तर ही जर्नी कशी होती खूप इंटरेस्टिंग जर्नी आहे मित्रांनो तर तुम्ही हा पॉडकास्ट पाहा आणि मजा घ्या दादा खूप भारी आहे आणि ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो हा जेव्हा व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड करत होतो ना खूप अडचणी आल्या कारण की कोकणात होतो पाऊस वातावरण कंटिन्यू चेंज होत होतं सारखं पाऊस यायचा जायचा वातावरण कधी ढगाळ कधी ऊन कधी पाऊस असं सगळं करत करत आम्ही शेवटी तो व्हिडिओ फायनली रेकॉर्ड केला थोड्या अडचणी आल्या तुम्ही ते पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल त्याच्यामुळे ते, ते इग्नोर करा आणि पॉडकास्टची मजा घ्या चला व्हिडिओ सुरू करू कोकणातला टॉपचा ब्लॉगर का आणखी हे हो नाव येतात किती पैसे कमवत होतात आता मधून दुपारचं आणि संध्याकाळचा डिप्लोमॅटिक उत्तर झालं पण मी मुद्द्यात हात घालतो लहानपणी एक माझा मित्र होता आणि त्याची एक गर्लफ्रेंड होती बरं लहानपणी मित्रांना गर्लफ्रेंड होती बर का तुला होती का रे लहानपणी गर्लफ्रेंड सगळ्यांना असता बोलला आणि आता मला नव्हती म्हणजे असं तू काउंटर नको करू मला नव्हता सांगतो का तुझ्या आणि घरी येऊन सांगितलं आता आता मी ब्लॉगर होणार तर मग घरच्यांची रिएक्शन आता हे काय की नाय व्हिडिओ व्हिडिओ जर पैसे कमवले हो लोकांनी मग लोक नोकरी का करतील कसं आयुष्य चेंज झालं व्हिडिओ नंतर हा काय करणार ते हाच काय तरी करणार इथपर्यंतचा प्रवास म्हणजे गोष्ट कोकणातली विशिष्ट काय मदत झाली तुला कुठल्या टाइपचा सप, सपोर्ट मिळाला वेळी असं व्हायचं की काहीतरी भरपूर व्ह्यूज गेले काहीतरी व्ह्यूजच नाही मम्मी लगेच डिप्रेस व्हायचं अरे ती बोलायची अरे काय नाही तू ठीक आहे ना पडला ना उभा राहा परत परत करशील एवढं काय त्याला एसीतला जॉब होता मुंबईत होत सेटल्ड होत सगळं मग का सोडवा ज्या आनंदासाठी काम करतोय तोच आनंद जर आपल्याला भेटत नसेल तर मग आपण काम का करतो इकडची तरुण मुलं तिकडे काय राहतात मुंबईत पुण्यात मायग्रेट का, का मेंटॅलिटी सेट झाली रे की नोकरी गेली तरच लग्न होणार मुंबईत राहणार मुंबईत नोकरी करणार तरच कुठेतरी आपल्याला एखादी मुलगी लग्नासाठी मिळेल आता एवढे सगळे लोक कोकणात आले गणपतीला आज शेवटचे दिवस आहे तुमचं कोकण आता रिकाम होणार डायरेक्ट कसं वाटतं रे मुलगा आईला सोडून जाताना जितक त्याच्या मनात कळकळ असते आईला आणि मुलाला तसंच या कोकणाला आणि त्या कोकणकरांना पण तीच भावना असेल ऑक्सिजन आहे रे आमच्या कोकण म्हणजे ना तू कविता पण करतो मी असं ऐकलंय प्रत्येक दिवस माझाच येत नाही म्हणून जर मी थांबलो तर मात्र तो मी नाही सरळ रस्त्यात वळणही येत राहणार काही झालं तरी माघार नाही ना। मनात आजवर कित्येकदा आली खंत नमस्कार मंडळी मी श्रीर चव्हाण दॅट ऑड इंजिनिअर तुमच्या सगळ्यांचा लाडका मित्र मंडळी आपण हलोय कोकणात विषय संपलोय आणि कोकणातलं म्हणलं जरा पॉडकास्ट घेऊन त्याच दोन क्वेश्चनवर बसून जरा खंटाल कोणतरी बघूया काय चाललं आपण आलोय कोकणात एक मिनिट दिसत आहे ब्लॉगर इथं आपल्या सारखे इकडे पण ब्लॉगर आहे कोकणात तर त्यांच्याशी जरा गप्प मारायचं आणि दादा तुला दादा शोधत हैसर आले म्हणजे तू हैसर येलस बरं केलंस पण कसं येलस गाडी जाय अच्छा तो, रस तो गावलो म्हणजे माया घरात गावलं महिनोभर झालं येतं येत तो आज येवलंय चला आता जाऊन जरा काय बोलून देणार नाही असं कळत नाही मला थोडक्यात आवड़े। आवड़े। हो दे। तुम्हाला बोलून द्या पॉडकास्ट म्हणजे मी पण गप्पा मारतो असं आहे म्हणजे एवढच सांगतोय म्हणजे नमस्कार मी अनेक त्रास गोष्ट कोकणातली आणि सोबतच आपला ऑड इंजिनियर या भावाच्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे बसला आमच्या खळ्यात आणि ऑड इंजिनियर बेकार कोकणात आलोय सेटअप चेंज झालाय बाकी गोष्टी जेवढ्या ठेवता येतील नीट तेवढे ठेवलेत कप बी टेबल येवल बाकी खुडच्या इकडच्या ठीक आहे दादानी खतरनाक सुरुवात केली तर दादा, के दादा कसं वाटतंय तुमच्याच कोकणात आलोय डायरेक्ट म्हणलं तुला तिकडे नको कोकणात येतो छान वाटते जेव्हा पण पुण्यावरून किंवा कोल्हापुरातून नाशिकवरून लांब आमच्याकडे जेव्हा पाहुणे येतात तर मस्त वाटत आणि तुझ्याशी गप्पा मारायचं म्हणजे नक्कीच छान वाटेल खरं सांगू तुझ्याकडे यायचं म्हणजे आम्ही आहे सगळी टीम कारण की कोकणात यायला मी इथे पॉडकास्टच्या नावावर सगळी गोष्ट होत मासे झाले छाबी सगळं वातावरण चाललेलो आणि फायनली चार पाच वेळा झालं आपलं सेट बिटप लावून पण पाऊस उघडलाय थोडा थोडा पडतो पण चालायचं चालायच म्हणजे मी मागा म्हणलं नाही एक तर आयुष्यात चांगलं होतं नाही त्यालाही चांगलं होतं नाही होणारच नाही आपण वाईट पेरतच नाही कोणाचं तर अशा पद्धतीने दादा ओके कसं वाटतं कोकणातला टॉपचा ब्लॉगर म्हणजे म्हणलं का अनिकेत त्रास हे नाव येतं कसं वाटत म्हणण्यापेक्षा खूप भारी फिलिंग आहे ऍक्च्युली आणि आपण जे स्वप्न बघितलंच नाही ते पूर्ण झालंय कसला डीप मारत कधी असं वाटलं नव्हतं ना रे की हो हे माझं नाही हे सगळ्यांचं प्रेम आहे जे त्यांनी मला दिलं नाही तिथपर्यंत नेऊन ठेवलंय सगळ्यात आवडतीचा प्रश्न आणि सगळ्यांना माहिती मी नाय आहे थोडं त्याच्यामुळे विचारतात किती पैसे कमवतात आता युट्यूब मधून माझ्यासोबत माझ्या आई वडिलांची आणि माझ्या बायकोची सोबत जे माझ्या आजूबाजूला वावरतात मी त्यांची काळजी घेईन इतके पैसे डिप्लोमॅटिक उत्तर झालं पण मी मुद्द्यात हात घालतो किती पैसे तरी अंदाज दुपारचा आणि संध्याकाळचं पोट भर जेवतील इतके पैसे परत डिप्लोमॅटिक पण पर तरी मी परत मुळात की आकडा सांग ना जरा आकडा आकडा आवडतो रे म्हणजे कसं म्हणलं शेतकरी शेत रे तुला मी कन्फर्म शेतकरी मला कन्फर्म नाही सांगू शकत की यावर्षी मी किती तांदूळ पिकवेन ते त्याच्यावर आहे ना तो मला किती देणार हाय ग नाहीच द्यायचं देते पण तरी एक ट्राय करू शेवटचा म्हणजे आय टी आर जेव्हा फाईल करतो किंवा तू असं पुण्यात मी घर घेऊ शकतो पुण्यात मी घर वगैरे नाही पण लोकांच्या मनात घर करू शकतो नाहीच देते चला विषय स्टॉप झालेला आहे <laughs> देतच नाही काय बल्लं का मत ठीक आहे आता आपण मेन मुद्द्यात हात घालू तर दादा पहिला प्रश्न माझा असा की गोष्ट कोकणातली सुरुवात कशी आली तू तु आधीपासून तुला म्हणजे तू तु तर सांगितलं तुला काय युट्यूबर वगैरे असं स्वप्न नव्हतं ते पूर्ण आलं पण सुरू कसं आलंय नक्की विषय जन्म शिक्षण आणि नोकरी सगळी ठाण्यात आणि मी मॉल मध्ये चांगला जॉब करत होतो जॉब हो असिस्टंट मॅनेजर मी मॉल मध्ये दोन वर्ष काम केलंय वाईल्ड क्राफ्ट म्हणून ब्रँड होता आणि चांगलं आपलं सावलीतलं काम होतं जायचं दरवाजे उघडायचे एसीची हवा वा चार चाळीस कस्टमर येणार अटेंड करायचं आई पप्पा दुपारी जेवण घेऊन येणार मॉल मध्ये मला जेवायचं मग आई आमची आईच्या आमच्या हातचं जेवण म्हणजे काय माहिती तुला फक्त भाजी चपाती असा प्रकार नाही मटन जर केलं तर त्याचा रस्त्याचा डबा वेगळा थपथपीत वेगळं भात वेगळा सलाड वेगळं चपाती वेगळी एवढं सगळं मला ऐता भेटायचं मोजका पगार पण ना मन नाही लागायचं सगळं मन इथे होतं लहानापासून गाव म्हणजे गाव विषयच नाही मग अचानक मी नोकरी सोडली कारण मला कधी सोडली तू जॉब मी दोन हजार सोळा मध्ये जॉब स्किप केला सोडून दिला म्हणजे आणि वर्षभर घरी बसून काढलं का पण असं म्हणजे काय काय आलं की तुला वाटलं की जॉब सोडावा आता एवढं सगळं चांगलं होतं तू मॉल मध्ये होता सगळं होतं एसीतला जॉब होता मुंबईत होता सेटल होता, होता। सगळं मग का सोड वाटत पण मला आतून असं काय म्हणतात मी खुश नव्हतो माझ्या आजूबाजूचे सगळे खुश होते मी जॉब करतोय म्हणून पण मी कधी जगणार ना मग असं एक थॉट होता हा कारण सगळे गावी सणांना जायचे आणि मी काम करत असायचो मग आपण ज्या आनंदासाठी काम करतोय तोच आनंद भेटत नसेल तर मग आपण काम का करतो कारण फक्त मी काम करायला जन्माला नाही आलोय मला जगायचं पण मग मी काम सोडून दिलं पण मी काय करेन मला माहित नव्हतं माझ्या समोर रस्ताच नव्हता मग रोज सकाळी उठायचं फुकटचं गिळायचं संध्याकाळी नाक्यावर जायचं मित्रांवर टवाळख्या करायच्या कॅरम खेळायचा भरपूर कॅरम खेळायचा चार पाच तास फक्त कॅरमच खेळायचं म्हणजे प्रॉपर बॅग बेंचर वगैरे हो होता म्हणजे हो हो आमच्या इकडच्या भाषेत असं टुकार वगैरे हो हो जॉब बीप सोडलं मला तशी आईच म्हणायची इतका कॅरम खेळायचो की समोर बसणारा घाबरायचा इतका चॅम्पियन झालेलो बेकार प्रॅक्टिसच रोजची ना रे तीन तीन वाजता रात्री घरी जायचो मग आपल्या हाताने गपचूप जेवण जेवायचं झोपायचं सकाळी उठल्यावर हाय शिव्या त्यात काय चुकल्या नाही पण असच चालू राहिलं पप्पांचा आमच्या काहीतरी फॅमिली बिझनेस छोटासा सिव्हिलची कामं फॅब्रिकेशनची काम मग त्यांना मत्तीला जायचं आलं की परत नाक्यावर मात्र जायचं कॅरम कॅरम रोजची सवय मग हे सगळं सुरु होतं की तू कॅरम खायचा पोरण बरोबर फिर फिर बरोबर खेकडे विकडे जात असशील तू वगैरे तर गावी रे माझ्या पुण्यात तू नाक्यावर असं काय ती वाटलं तुला की हे युटूब वगैरे मला वाटलं नाही मग माझा मित्र होता वैभव धारवे म्हणून तो बँकेत का मला होता मित्र नाक्यावरच त्याने मला असं सतत सहा महिने ना असं रोज नोटीस केलं 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 एक दिवस बोलला तुम्हाला काय करतोय बसून म्हटलं काय करू मला नोकरी नाही करायची मग काय आहे माहीत का मा नाही बोललो तर मग म्हणतो तू व्लॉगर हो ना तर माझा पहिला प्रश्न हा होता की ब्लॉगर म्हणजे काय कधीची गोष्ट दोन हजार सतराच्या सतराच्या आसपास त्याने मला एक ब्लॉगर दाखवला की हे बघ असा ब्लॉग करतात आणि त्यातून कदाचित लोक पैसे कमवतात तो पण शुअर नव्हता बरं पण त्याला माझ्यावर हा विश्वास होता की मी बोलू शकतो मग मी ठरवलं हो की हे करून बघूया आणि घरी येऊन सांगितलं आता आता मी ब्लॉगर होणार तर मग घरच्यांची रिएक्शन आता हे काय नवीन खूळ बर की लोक असे व्हिडिओ व्हिडिओ बनवून जर पैसे कमवले हो लोकांनी तर मग लोक नोकरी का करते खरे आणि खरंच होत ना अजून पण द्यायचे लोकांना कस काय पैसे भेटतील तेव्हा त्यांना पण यातला काहीच अंदाज नाही नॉलेज नाही सगळ्यांची एकच थिंकिंग आहे की बाबा नोकरी करणार तर पैसे कमवणार अदरवाइज काहीच नाही बरोबर मी निघालो दीडशे रुपये घेऊन घरात बर दीडशेच का, का तेवढी तिकीट होती ना शंभर रुपये तिकीट पुढे इथे यायला मला पन्नास रुपये लागतील इथे आल्यानंतर बघू आपण काय म्हणजे तू ठरवलं की मुंबई सोडायचं सोडणार नाही आधी इथे काय करू ना येऊन तेव्हा बॅकअप नाही ना इथे म्हणजे कोकणात आता गावात जायचं दोन तीन व्हिडिओ बनवायचे पटापट आणि परत मुंबईला नियोजन म्हणजे कोकणात येऊन व्हिडिओ करायचे आणि मग इकडनं जाताना भाऊ कोणाकडून तरी घ्यायचे थोडेसे आणि मुंबई गाठायची केलं असं पहिला ब्लॉक केला ठीक आहे म्हणजे साठ सत्तर ऐंशी असे व्ह्यूज होते सुरुवातीला रोज थोडे थोडे वाढायचे पहिले पाच महिने तर काहीच नव्हतं म्हणजे व्ह्यूजच नाही तीनशे व्ह्यूज पाचशे व्ह्यूज सातशे आठशे हजार तर बघितलाच नव्हता आकडा मी आणि अचानक एक दिवस आमच्या आई बरोबर केला आणि तो सात लाख व्ह्यूज केला काय व्हिडिओ होता तो आईच्या हातचं मच्छीचं कालवण ऍक्च्युअली ते मच्छीचं कालवण नव्हतं आईच्या हातचा आशीर्वाद काटा <laughs> नाही अरे म्हणतात ना की आपल्या आईचा हात आपल्या डोक्यावर असेल ना तर देव पण आपलं वाकड नाही करू शकत <laughs> खरे म्हणजे फील झालं माले <laughs> आणि मग तिथून तो पहिला व्हिडिओ व्हायरल व्हायरल म्हणजे असं व्हायरल नाही झालं चॅनल वॉल्टेज झाला आणि पहिली ऍडव्हर्टाईज झाली आता तरी असं कोणी चॅनल ओपन तर ऍड दिसण माझ्या डोळ्यातलं पाणी अंगावरचा काटा सगळं वेगळं होतं बापरे आणि मग तेव्हा आईला वगैरे काय कळत नसेल हा काय म्हणतोय पण नाही पण तुला काय असं वाटत की तू वाटतं पाच महिने व्ह्यूज येत नव्हत्या तर भरपूर ब्लॉगर्स आहेत आमच्याकडे पण की ज्यांना असं वाटतं की व्ह्यूज नाही मग काय करायचं मला कोण बघणार तुला पण असा प्रश्न पडला असेल की पण तरी पण हे करत राहिलं तू मोटिवेशन चाम काय पप्पा लहानपणी आमचा आम हात धरून आम्हाला शेतात घेऊन जायचे भात पेरायचे भात पेरल्यावर ते उगवायला पण एकवीस दिवस लागायचे आणि लावल्यानंतर पण तीन महिने पूर्ण म्हणजे लागतात तेव्हा कुठे जाऊन तांदूळ आपल्या हातात येतो पण ते तीन महिने थांबून नाही राहत ते तीन महिने त्या शेतामागे काम करत असतात कुठे नडणं आहे कुठे पाणी लावणं आहे तेव्हा कुठे जाऊन तो चौथ्या महिन्यात तांदूळ हातात येतो बरोबर मग जर मी काल पेरलं आणि मला पाहिजे आजच उगवतो तर पॉसिबल नाही ना म्हणजे जो शेतकऱ्यांचं जे आपलं आहे जे जे आपण कुठलं तरी एक पीक लावतो आणि त्याच्या मागून कुठेतरी काहीतरी करायला बघतो की कि चार महिन्यात चांगले येईल आणि सगळं खूपसोर पाऊस झाला आणि पाऊस नाही आला तर त्याच्यावर डिपेंड असत आपलं सगळं तसं तू कुठं तरी ते अप्लाय केलं की करून बघ करत राहू झालं तर झालं होणार ना तू मेहनत घेतली तर शंभर टक्के होणार पण तुझ्या मेहनतीत पण तुझा विश्वास हवा तुला कॉन्फिडन्स होता की आपलं काहीतरी होणारच याच्या होणार मग तू ते हे करत असताना बाकी काय करत होता बाकी मी तेच पप्पांना मदत करायचो गावी आलो तर गावच्या कामात मदत मुंबईला असतील पप्पा तर मुंबईला आयुष्य चेंज झालं व्हिडिओ नंतर हा खूप मोठा प्रश्न ह्याच थोडक्यात उत्तर देतो हा काय करणार ते हाच काय तरी करणार इथपर्यंतचा प्रवास म्हणजे गोष्ट कोकणातली वा हो ते कसं सुचत तुला एवढं डीप मारतो ना असं मी तर म्हणेन ज्याला ज्याला बोलायला शिकायचं त्याने एकदा तरी एक, एक वर्ष मध्ये काम करून बघावं मॉल मध्ये काम करणं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या भाषेची वेगवेगळ्या स्वभावाची माणसं त्यांचा गुण आपल्यात देऊन जातात ते म्हणजे जा मॉल मॉलचं डेफिनेशनच बदललं डायरेक्ट खतरनाक अवघड विषय काय वाजले बॉम्बे काय नाही असं बिहार बिहारचं पि मला असं कुठंतरी पुढे काहीतरी झालं वाजत असते काही काय विषय लहान मुलं असतील फटाके उरले असतील गणपती सुरू आहे मित्रांनो तर मग चालू झालं आहे पहिले म्हणजे तू आताच तर नाही सांगितलं पण पहिली अमाऊंट युट्यूब मधून किती मिळाली होती पहिली अमाऊंट मला आलेली चार हजार रुपये चार हजार बापरे सहा महिन्यानंतर सहा महिन्यानंतर सातव्या महिन्यात काय काय फिलिंग होती तेव्हा ती ऍक्च्युली अमाऊंट नव्हती ती माझ्या आयुष्याची सुरुवात होती आई ग काय म्हणजे ना असं तू असंच बोलतो का तू, 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 तू Actually, ते डायरेक्ट लागतं रे म्हणजे असं त्याच्यामुळे लोक ना रोजचे जेव्हा ब्लॉग टाकतो तेव्हा असे कनेक्ट होतात कारण की तू टच करतो कुठे मी फक्त बोलत नाही मी माझा जे मी अनुभवलंय किंवा जे आतापर्यंत मी सहन केलंय हे माझे शब्द आहेत बर कारण मी रोज नवीन काहीतरी शिकत होतो मी अशा गावामध्ये उभं राहून काम करायचा प्रयत्न केला जिथे नेटवर्क नाही जिकडच्या लोकांना कसलीच माहिती नाही की हा नक्की काय करायला आला इथे राहून मी एक चॅनल उभं करायचं होतं मला आणि मी, मी नेहमीच सगळ्यांना सांगतो की माझ्या एकट्याचं कधीच नाही सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे मला मदत करण्यामागे सगळ्यांची मदत आहे खरे आता म्हणजे आता तू थोडक्यात सांगितलं की मी व्हिडिओ टाकले सहा महिन्यानंतर ते पैसे आले वगैरे पण तू मला जस सांगितलं मेहनत म्हणजे काय होती या जरा सांग कोकणातलं ब्लॉगर असण काय असतं म्हणजे इथं नेटवर्क नाही इथं तर काहीच नाही फोन लागत नाही आता त्या गोष्टीला पाच वर्ष झाली आता मी तुम्हाला पाच वर्ष मागे नाही पाच वर्ष आधी युट्यूब हे फक्त त्यांना माहिती होतं ज्यांच्याकडे कदाचित अँड्रॉइड आहेत बरोबर आता तर सगळ्यांकडे आयफोन पण आलेत बरोबर त्यानंतर युट्यूबवर व्हिडिओ बनवणं आणि त्यातून पैसे मिळवणं हे तेव्हा कोणालाच माहित नव्हतं कदाचित मला सुद्धा मी आधीच तुला जसं सांगितलं मी नाक्यावरचा बॅक बेंचर त्यामुळे मी जिथे जिथे जाईन तिथे तिथे कदाचित माझी इमेज तशीच असायची फक्त मला कोण असं दाखवत नव्हतं बरोबर आणि मी जेव्हा नोकरी सोडली हे सगळ्यांना समजलं आता मी गावी येतोय मी मोबाईल आडवा धरतोय मी काहीतरी शूटिंग करतोय ह्या मेला ह्या काय करताला काय होतं सांगायचा असे माझ्या पाठून शब्द असायचे हे तरी तू सभ्य सांगितलं जरा त्याच्यावरचे पण असतील ते जरा सांग सगळ्यात वाईट वाईट ऐकले एक तुझ्या बद्दल पोरगो काय म्हणतात जड जातो पुढे जाऊन असं म्हणजे म्हणजे आई वडिलांना पोसायला लागणार याला हे सगळ्यात तुझं तर ठीक आहे मी कधी असं लक्ष नाही दिलं कोणाकडे किंवा मी कोणाचा राग पण नाही म्हणलं मला फक्त एकच गोष्ट लक्षात होती मी यांचे शब्द आणि यांचे विचार बदलणार तरच मी करा जाणार आणि मग तू जेव्हा आला ते तू बाय तो आपला राहिला काय कष्ट होते म्हणजे तू वर्ष होऊन गेला तेव्हा सगळ्यात आधी तर मी ठाण्याला राहायचो मला दोन तीन व्हिडिओ जरी बनवायचे आहेत तरी इथे आल्यानंतर मी कुठे जाणार आणि काय व्हिडिओ करणार हा पहिला प्रश्न आई पप्पा वगैरे असतील तर बाबा चल घरातली काहीतरी रेसिपी वगैरे शूट करता येते पण सोबतच अजून काय वेगळं करू शकतो कुठे बाहेर जाऊ शकतो का आउटडोअर शूट करायचं तर माझ्याकडे तेव्हा इथे आम्ही आमच्याकडे गाडी नव्हती मग कधी कधी बसने ट्रॅव्हल करायला लागायचं जाऊन मग ते शूट करा तेवढा सगळा फुटेज तो मोबाईल मध्ये घ्या मला एडिटिंग करता यायची नाही माझ्या आत्याचा मुलगा बाबू म्हणून मी त्याच्याकडे डोंबिवलीला जाणार किंवा मी त्याला माझ्या घरी बोलवणार मित्राकडून लॅपटॉप आणणार तो लॅपटॉप रेंडर व्हायला एक अक्का दिवस आणि सेव्ह व्हायला व्हिडिओ एक अक्का दिवस घ्यायचा म्हणजे दोन दिवस मला लॅपटॉप चालू ठेवायला लागायचा दोन दिवसात मध्ये कधी लाईट गेली दोन तास सगळं बंद सगळं सुरुवातीपासून सुरुवात इथे राहायला लागलो इथे नेटवर्कच नाही ने। मग रोज सकाळी उठा व्हिडिओ बनवा संध्याकाळी एडिट करा चिखलाच्या अंगाने तर चिकला अंगाने मी शेतात चिखल करत असेल माझा टाइम झाला मी चिकलाच्या अंगाने उभारून व्हिडिओ एडिट करायचो मोबाईल पिशवीत बांधा इकडनं फोंड्याला जावा भर पावसात तिथे कोपऱ्यात राहा तिथे दोन तास व्हिडिओ अपलोड करा म्हणजे तू दोन तास व्हिडिओ अपलोड करायला एका जागी थांबायचा थांबायचो ओल्या अंगाने बापरे तिथेच रेंज भेटते म्हणून हो तिथेच म्हणजे त्यासाठी पण मला एक्स्ट्राचा रिचार्ज मारायला लागायचा दोन तास तिथे थांबा त्यात पण मोबाईल जर चांगला तुझा असेल साथ देतोय तर ठीक आहे तो स्विच ऑफ होणार असेल तर परत कुठेतरी जाऊन उभं राहून चार्जिंगला लावून थांबा कारण दिवसभर ऑलरेडी मी शूट केलंय मी एडिट केलंय परत मी आता अपलोड साठी त्याची बॅटरी वापरतोय तर त्याची चार्जिंग कुठे तू सगळं करायचा हो सगळं किती वर्ष चाललं होतं हा अडीच तीन वर्ष पण तुला मग प्रत्येक व्हिडिओ मधून पैसे यायला लागले मग तू कंटिन्यू टाकायला गेला हा जसं जसं लोकांना ते आवडत गेलं तसं तसं मला युट्यूबर पैसे यायला लागले पण पैसे येणं हे त्यावर मॅटर करत नव्हतं मी किती मेहनत करतोय स्वतःबद्दल मी किती देतोय ते मला जास्त दिसत होत मी पैसे बघतच नव्हतो मला फक्त माझा रोजचा हंड्रेड पर्सेंट मी कसा देईन बघायचं म्हणजे तू काय मग तुला असं कधी टेन्शन नव्हतं की आपले सबस्क्रायबर नाही वाढत किंवा आपले थोडेसे अजून पैसे मिळाले पाहिजे किंवा काय वाटतं तर मला मी करोडपती व्हावा पण त्यासाठी मला काही करत पण राहायला लागेल ना बरोबर फक्त वाटत राहणं करणं यातला फरक तू जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा मला नाही ते वाटत तेव्हा कोणी सुरू केलं होतं कोकणात तेव्हा कोणी होत एक ब्लॉगर होता संदेश म्हणून अच्छा म्हणजे तुम्ही दोघेच होते आणि मग तुला आणि नंतर बहुतेक दा त्याच दरम्यान आमच्या दरम्यान होता मग तू आता कंटेंट मग आता आपल्या कंटेंट असतो तो आईची रेसिपी दाखवतो मग तेव्हापासनं पहिले व्हिडिओ आईचा रेसिपीचा गेला मग तेव्हापासून येतो का स्वयंपाक वगैरे कोकणातली नव्वद टक्के मुलं खूप छान जेवण बनवतात वा नव्वद टक्के मुलं मी छाती ठोकून शकतो क्या वाहते मी सगळ्यांना येतो तुला पण येतं येस येस काय विषय नाही आणि मग तू जेव्हा हे व्हिडिओज बनवायला लागला किंवा तेव्हा तुझं हेच बॅकग्राऊंड फक्त की तू युट्यूबर आहे हो बरोबर मग त्याच्यानंतर लग्न आलं तुझं हा आता गेल्या वर्षी काय म्हणून तुला असं त्यांनी एक्सेप्ट केलं कारण की मला प्रेशर आहे की मला कोण देईल बाबा मुलगी असं माझ्या आईला टेन्शन आहे माझ्यापेक्षा ह्याला कोण बोरगी तर माझ्या आईसाठी उत्तर सगळ्यात महत्वाचं तुझी जी पार्टनर आहे तिला तुझ्यावर किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचं त्यानंतर तुला तुझ्यावर किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचं अं आईला जर तुझ्यावर विश्वास से असेल की माझ पोर काय म्हणतात शून्यातून जर विश्व उभं करायची ताकद ठेवतो तर तो कोणालाही सांभाळू शकतो त्यासाठी तू युट्यूब वरच असण गरजेचं नाही वा काय बोलतोय दादा असं कॉन्फिडन्स येतो ऐकतेस ना मम्मी <laughs> मित्र आहे का दादा तेव्हा त्यांनी पाहिलं मग तुला त्यांनी बँक मॅनेजर वगैरे असं काही विचारलं होतं का काय फक्त का मुलगा कष्ट त्यांनी मला तू काय करतो हे पण नाही विचारलं त्यांनी मला एकच साधा प्रश्न विचारला आमची मुलगी गावात राहणं गरजेचं आहे का तुम्ही इथे नाही इथे राहून काम नाही करू शकत का आणि मी म्हटले ना नाही तू डायरेक्ट नाही म्हणला हा आणि मग तरी त्यांनी म्हणजे तिला एकदा विचारलं की तू नक्की गावात राहून करशील ती म्हणाली हो आणि त्यांना बहुतेक विश्वास होता आउट ऑफ नो वेअर कशी मुलगी निवडायची मित्र म्हणून सांगा हे पॉडकास्ट वगैरे होत राहत ओके okay. मुलगी कशी निवडायची आतापर्यंत आपल्या आईने सगळं सहन करून आपलं घर सांभाळलं असं नाही म्हणत की सगळ्यांनी सहन करा म्हणून बरोबर पण तिच्या मनात पण तीच भावना हवी जी तुझ्या मनात आहे तुझ्या घराबद्दल कारण आतापर्यंत सगळेच मजा मस्ती करतात किंवा सगळी लाईफ जगून घेतात पण लग्नानंतर जी लाईफ सुरू होते ना मित्रा त्याला आयुष्य म्हणतात काय बोलू मी मला समजत नाही भारी बोलतो तू पुस्तक भिस्तम असं का लिहितो काय तू काय नाही अनुभव अनुभव आयुष्य म्हणतो बापरे तर ही आयुष्याची जर्नी जेव्हा तू सुरू केली त्याच्यानंतरचा प्रवास आणि त्याच्या आधी तू फक्त व्हिडिओ बनवायचा आणि टाकायचा तुला काय वगैरे अशा नव्हत्या इन सच वे पण पण मग तुझं आयुष्य सुरू झालं म्हणजे तुझं लग्न आलं काय बदललं आयुष्य तारेवरची कसरत म्हणजे लग्न बर कारण मला सगळं बघायला लागतं आता जसं की जसं हो सा, की मी पहिला फक्त मित्र शोधायचो उठलो सकाळी कि माझे मित्र कुठे आहेत सगळ्यांना फोन लावायचा भाई कुठे आहे भाई कुठे आज प्लॅन करते चलो यार आता तसं नाही होत आता आधी हिला विचारायला लागत तुला घरात काय हवंय हो कारण <laughs> पप्पाना सांगेन पण ते होतील मग तुझ्या लगीन किती लावून दिला या मा मी हामकाज करू जात असं पण होत ना अरे बरोबर आणि माझ्या आई वडिलांनी मला कधीच दाबून नाही ठेवलं तो एक इन्सिडेन्स जो मी नोकरी सोडल्यानंतर त्यांनी माझ्यावर वर्षभर वर राग ठेवला किंवा त्यांना खरंच कॉन्फिडन्स नव्हता तेवढाच एक पॅच अदरवाईज माझे आई वडील माझे सगळ्यात पहिले मित्र वा त्यांनी मला सगळ्या गोष्टी सपोर्ट केला सगळ्या गोष्टी मी कधी त्यांना असं म्हटलं ना मी इथे चाललोय मला बोलायचे नाही का कशासाठी ते म्हणायचे तुझा पण त्यांना भीती नव्हती वाटत आपला मुलगा वाया जाऊ शकतो नाही नाही त्यांना हे माहीत होतं की हा बाहेर ना सगळं शोशाला चाललंय म्हणजे हा जे बघतोय ते शिकणार आहे त्यातून स्वभाव तसा होता बाहेर फक्त राहायचे नाही राहिले तर मग त्यातून काहीतरी घरी घेऊन यायचे शिकून मग तुझं जेव्हा हे सुरू होतं युट्यूब वगैरे तर तेव्हा तुम्हाला तू तू शेती पण करतो कसं म्हणजे तू कसं मॅनेज करतो युट्यूब एक तर व्हिडिओ शोधायचा हो ते एडिट करायचं अपलोड करायचा परत ही काम बाकीची आणि हे कन्सिस्टंटली की असं नाही एक दिवस राहिलं म्हणून जाऊ देऊ बा कधी कधी असं होतं की मी डेली ब्लॉगर झालो ना डेली ब्लॉगर त्यावेळी मला लोकांनीच कॉन्टेंट दिला तेच सांगायचे तू काय जे करतोय ना तू खड्डा करतोय ना तो शूट करा आम्हाला बघायचं आहे तू काय करायला गेलाय लोखंड आणायला गेलायस ना दाखव ना आम्हाला किती रुपये किलो आहे आम्ही बघणार माझ्यात जो विश्वास दिला आहे ना लोक जो आला आहे तो मला त्यांनीच दिला लोकांनीच दिलेला प्रेम आहे जेव्हा मी एक पत्राच्या घराचं काम होतं इथे ढवन म्हणून माझा मित्र आहे माझे सगळे मित्र इथेच असायचे सगळ्यांना सगळ्यांनी मला मदत केली सगळ्या गोष्टी तर ते पण तिथे असायचे मत्तीला मला मग आम्ही ते पण शूट करायचो वेल्डिंगची काम पण शूट करायचो लोकांना ते पण तुला तुल लाज नव्हती वाटत की असं तुला कधी लाज नाही वाटली वेल्डिंगचं काम कसं दाखवायचं राह शेतीचं काम करताना असं कसं दाखवायचं अरे पण चोरी करली तर लाज कामाला कसली ला आली लाज कचरा जरी उचलायचा असेल तरी ते काम आहे आणि कामाला कधीच ला लाजू नाही पण हे दाखवायचं की आता मला पण कोणी जरी सांगितलं तरी ते हे करेल पण जर कुणी शूट वगैरे करत असेल ते तर आपल्या काय आपण लाजतो ना की अरे हे काम करताना कसं दाखवायचं हो अरे वेल्डर म्हणजे घर जोडतोय तो माझा विश्वास आहे की मी हे घर इतकी वर्ष उभं ठेवणार आहे आता समज उद्या आम्ही हे घर केलंय काय तुटलं तर ते त्यांचा विश्वास आमच्यावर आहे ना आणि आमचा विश्वास आमच्या कामावर आहे मग विश्वासाला कसली लाज आहे कसला परस्पेक्टिव्ह आहे म्हणजे तुझ्याकडे म्हणजे तू बोलताना एवढ्या पर्सपेक्टिव्ह बोलताना तो विचारच चेंज होतो की असे या लेवलने पण आपण विचार करू शकतो खर शेतकऱ्याने शेती सोडून दिलं काय खायचं काय उत्तर तुला असं हा, हा वाटत करत होते तू शुठल तरी एक व्हिडिओचा प्रसंग कि जुला खतरनाक होता कि त्यासाठी तुला लय मेहनत लागली की एक कट झालत हे झालत ते झालत असं काय खूप म्हणजे खूप कष्ट लागले त्या व्हिडिओला असं कुठला व्हिडिओ एक व्हिडिओ आठवतोय मला जो मी नऊ दिवसांनी अपलोड केलेला नऊ दिवस फक्त आमचं एडिटिंग रेंडरिंग सेविंग एवढंच चालू होतं काय व्हिडिओ होता तो गावी होतो आम्ही स्वतःच लॅपटॉप घेतलेला तेव्हा आणि तेव्हा तेजस मी तेजस रासम मी बाबू जगताप आमचं म्हणजे आम्ही तिघांमध्ये बऱ्याच वेळी असं एडिटिंग वगैरे शिकायचा प्रयत्न केला पण त्यातल्या त्यात आमचा बाबू सरस होता एडिटिंगला व्हिडिओ सेव्हच होत नव्हती त्यानंतर रेंडर झाली सेवला टाकली लाईट गेली ती नव्हता झालीच नाही परत सेवला टाकायची होती तर रेंडर दाखवायला लागला असं करत करत आमचे नऊ दिवस गेले तरी व्हिडिओ सेव्हच झाला नव्हता आणि दहाव्या दिवशी तो व्हिडिओ सेव्ह झाला अपलोड केला आणि मग तोपर्यंत तो बराच आमचा टाईम निघून गेला मी बॅकफूटला आलेलो परत असं बऱ्याचदा आहे की दहा दहा दिवस मी व्हिडिओ नाही टाकलाय आणि परत तेवढे व्ह्यूज येणं गायब झाले पण मी हरलो नाही कधी त्यातून तुला कधी असं वाटलं नाही 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 नेहमी मी मला दहा दिवस परत पुढेच बघायचो मी इथे बघायचोच नाही जिथे मी उभा आहे तर म्हणजे हा विषय निघाला तिथे एक आपण लाईट जरा कमी व्हायला लागली त्याच्यामुळे मला वाटतं आपण दुसरीकडे जाऊ लोकेशन चेंज करू कर आणि असच व्हिडिओ तुम्हाला पाहिला पाहिजे पण आता जे लोक डिप्रेस होतात व्ह्यूज आहेत किंवा मोटिवेशन नाही खूप ट्राय करतात पण ते होत नाहीये तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील कि कसं बघितलं गेलं पाहिजे या गोष्टीकडे मुळात कोणाला कॉपी करून मी पण असंच करेन तर मग कदाचित खूप पाठीच राहू आपण मी ह्याच्यापेक्षा जास्त अजून काय छान करू शकतो आणि थोडस वेगळं पण काय दाखवू शकतो किंवा स्वतःमध्ये काय वेगळं आपण आणू शकतो ह्या विचाराने जर आपण पुढे गेलो ना तर आपण कधीच पाठी राहणार तर मंडई कालचं शूट अर्ध राहिलं आणि नवीन सुरू केलं पण तुम्हाला काय नाही कारण की कट घेतलाय आपण मध्ये विषय एडिटिंगचा असतं आणि आता नवीन शूट सुरू झालेला अशा प्रकारे दादा आहेत आपल्यावर तर दादा कसं वाटतं नवीन दिवस नवीन पॉडकास्ट मस्त वाटत तर काल आपला विषय चालला होता ते सगळं झालं आता मला ते आठवत पण नाही ना की काल कुठं विषय थांबला होता पण ठीक आहे आपण नवीन सुरू करू कोकणात आलोय गणपती चालू आहे वे, फील आहे रे म्हणजे लोक सगळे मुंबईचे वाईव आहे लय वेगळी वाईव आहे पॉझिटिव्ह आहे काल भजनाला गेल आपण वेगच आहे ते मला सांग ना जरा कोकणातल्या सणांबद्दल सांग ना का लोक चाकरमानी मुंबई सोडून सगळी इकडे येतात रे चाकरमानी या शब्दाचा अर्थ माहिती तुला खरं सांगू तर नाही माहिती कोकणातली लोक असं वाटत मला असं वाटत ज्याला नोकरी नोकरी म्हणजे चाकरी बरोबर नोकर वर्ग म्हणजे चाकर वर्ग आणि मानी म्हणजे मान जो नोकरीला जातो ना पूर्वी त्याला मान असायचा म्हणून तो चाकरमानी बर आणि साखरमाण्याला गावात आल्यानंतर एक काय म्हणतात वेगळीच स्टेटमेंट असायची पूर्वीपासून आत्ताच नाही पूर्वीपासून मग तो चाकरमाणी त्याच्या नोकरीसाठी किंवा घर चालवण्यासाठी आपल्या परिवारासाठी त्याच्या आकांक्षा किंवा त्याची जरी इच्छा असली मला गावात राहायचं आहे पण त्या नोकरीसाठी तो मुंबईत जाऊन स्थायिक झाला त्यानंतर तो जेव्हा त्या सणांसाठी गावी येतो त्यावेळी ते त्याला काय काय करावं लागतं म्हणजे आम्हाला सगळे सणावे असतात आम्हाला असं नाही की आम्हाला फक्त गणपती जा आम्हाला शिमगा हवा आहे आम्हाला पाडवा हवाय तुळशीची लग्न होईल जेवढ्या टिपर आहे जे, जे, ते पाहिजे सप्ता पाहिजे देवाचा काही जीर्णोद्धार आहे आम्हाला ते पण पाहिजे कोणाची हळद लगीना गावाक ता पण होया सगळंच पाहिजे असतं पण सुट्टी नसते त्यामुळे मग कुठेतरी काहीतरी ॲडजस्टमेंट करून मरो काय नाही तर गणपती तर जाईनच कारण सगळ्यात मोठा सण गणपती आणि मग तेव्हा अशी म्हणी येतात की राजीनामो देईन पण गावाक जाईन पण तो फील आहे म्हणजे मी काल जेवढं पाहिलं ना लोक तिकडून येतात आणि सगळे एकत्र राहतात ते एकत्र फील घेतात म्हणजे भले इकडच्या घरी कोणी नसेल ते येतात मग ते घर साफ करून सगळे एकत्र राहतात दहा दहा दिवसांच्या सुट्ट्या आणि ते भारी वाटलं कुठेतरी ना आम्ही शहरात राहतो तेव्हा हे कुठेतरी मिस करतो की गणपती फक्त घरापुरता असते एवढा पण इथं कुटुंब जपलं जपलं जातं म्हणजे कुटुंब एकत्र येतं आम्ही लहानपणी जेव्हा मुंबईत असायचो आमची काय कन्फर्म तिकिटीचा विषयच नसायचा म्हणजे तिकीट आम्ही काढू आणि कन्फर्म होईल आणि आम्ही एकदम आरामात जाऊ असं काहीच नाही कारण आमच्या वडिलांचा हातावरचा धंदा होता म्हणजे आज पैसे येले तर आज जाता लाव उद्या पैसे येले तर उद्या जाता लाव पण जेव्हा कधी पैसे येतील तेव्हा ते आम्ही गावाक जाणार मग त्यावेळी आम्हाला जेव्हा कधी पैसे मिळाले पप्पांच्या कामाचे की आम्ही त्याच दिवशी रात्री जी भेटेल ते ट्रेनने यायचो मग किती ती गर्दी असू दे मग पप्पा आम्हाला बॅगेसारखा उचलून आतकडे टाकायचे मग बॅगा टाकायचे मग आईला ढकलायचे मग स्वतः यायचे चार चार तास त्या घरी असे उभे राहायचो जोपर्यंत दोन चार जण उतरत नाही आणि परिस्थितीत पण गावी यायचो पण कधी थकवा जाणवला नाही पण हे कुटुंब जपलं जातं कुटुंब व्यवस्था म्हणून एकत्र एक कुटुंबाचं जो हे आवड पाहिलं आवड मिळालं सगळच होत मग कसला त्रास नाही वाटत का गणपती स्पेशल कोकणातले कारण इथे गणपती दहा दहा किलोमीटरवर सगळ्या गोष्टी बदलत राहतात गणपतीत पण काही ठिकाणी बाल्य डान्स होतोय काही ठिकाणी उभ्याने भजनं होतात दिंडी होते काही ठिकाणी बसून कीर्तन भजनं असं सगळं असतं पण फक्त ती भजनं नसतात चार जे जुने मित्र गावी राहिलेले असतात जे मुंबईत नोकरीसाठी इकडे तिकडे लांब होतात ते त्या गणपतीच्या निमित्ताने एकत्र येतात आणि फक्त देवाला नाही तर आपल्या माणसांना भेटण्याचा हा सण म्हणजे गणपती तुला काय वाटतं गणपतीत तुला कसं फील होत मी आता रे पहिले मी मुंबईत असायचो तेव्हा असं गावी 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 आता मी गावीच आहे ना असं वाटतं माणसं कधी येतात सगळ्यांना बघून आनंद वाटतो आता काल आपण गप्पा मारत होतो तेव्हा मला की तू तू हॉटेल बिटर मध्ये काम केलं हॉटेल मी लग्नात कॅटरस माहिती तर लग्नात कसे टाय वेटर लागायचे मग त्यावेळी आम्ही वेटर म्हणून पण कामं केले साठ रुपये हा पेपरची लाईन टाकली पेपर हां पेपर लाईन टाकली तीनशे रुपये काय काय केलेस मी पेपर लाईन टाकली त्यानंतर दूध लाईन टाकली त्यानंतर मी प्लॅस्टिकची हार विणलेत तीन रुपयासाठी एक रुपयासाठी लोणच्याच्या पुड्या घरोघरी जाऊन विकलेत आहेत दिवाळीत फटाक्यांची छोटी छोटी पाकिटं घरी घरी जाऊन विकली आहेत म्हणजे एक पाकिट गेलं की आम्हाला एक रुपया सुटणार त्यानंतर साठ रुपयासाठी वेटरची कामं दादर बिदरपर्यंत आम्ही जायचो मग तिथे मोठ्या मोठ्या ग्राउंडमध्ये आम्हाला जॉब म्हणजे काम असायचं साठ सत्तर रुपये मिळायचे हाफ आणि जेवण मिळायचं तू लहानपणापासून मुंबईतच वाढला ठाण्यात सग, सगळं तुझं शिक्षण झालं सगळं सगळं तुझं तिथं आलं मग काय रे कोकणात काय इकडं काय वाटलं की का? इकडे काय इथे आपुलकी आहे मुंबईत फक्त तुला पैसे मिळतील पण तुला हक्काची माणसं इथे मिळतील मुंबईत तू जर पडलास तर कदाचित तुला उत्साहला येऊ की नको हे लोक विचार करतील पण तू इथे हे माहित पडलं तर ना चाळीस लोक धावत पळत येतील की काय झालं त्याला इथे माणसं कमी आहेत पण प्रेम भरपूर आहे एवढे कसं रे काय जरा सांग छान वाटत खूप छान वाटत म्हणजे एक्सपेक्ट नव्हतं केलं कधी मी कि एवढे सगळी लोक माझ्यावर विश्वास ठेवतील हो मला इतकी साथ देतील कशी साथ म्हणजे कशी दिली फक्त व्हिडिओ बघणं आणि चॅनलला सबस्क्राईब करणं इथपर्यंत त्यांची साथ नाही माझ्या फॅमिलीतला एकही मेंबरचा दिसला नाही व्हिडिओ दोन दिवस तर तिसऱ्या दिवशी कमेंट येते अरे हा कुठे आहे अरे तो कुठे आहे अरे आजी कुठे आहे आई कुठे आहे दिसली नाही बरं नाही का तिला त्यानंतर इतक्या लांबून लांबून घरी लोक भेटायला येतात आता माझं गाव तर किती आत्महत्या घर माझं काही माहीत नसताना एखाद्याला तो समोरचा आपल्याला भेटेल की नाही हे पण जर माहीत नसेल आणि तरी पण आपण इतक्या यायचा प्रयत्न करतोय म्हणजे हे प्रेमच आहे आणि हे साथच आहे त्यांची सांग ना अरे तुझा प्रसंग सांग ना चांगले अनुभव एखादा की तू शॉकच झाला माहिती चांगले खूप अनुभव आहेत म्हणजे असं वाईट क्वचित एखादा जो मला आठवत पण नसेल पण जसं मी तुला कालच सांगितलं की माझा पहिला वयला सबस्क्रायबर मी इकडनं असा उघडा शेतातून काम करून वर आलेलो होतो मुलगा विचारा शोधत शोध इथपर्यंत खळ्यात येऊन पोहोचला आणि कावरा बावराहून होऊन माझ्याकडे बघत होता मी मी तर ओळखलं नाही आणि माझ्या ध्यानीमनी मनी पण नाही की हा सबस्क्रायबर वगैरे घरी येतात असं मला पहिल्यांदा माहित पडलेल तेव्हा मी विचारलं बाबा कोण तर म्हणाला दादा मी तुला भेटायला आले तर मला वाटलं इकडनंच कुठनं आला असेल गावात मी आपल्या घरात नेला hmm. पाणी बिनी दिला चहा करायला ठेवला दुपारचा टाइम होता आणि मी चहा ठेवला आणि म्हटलं अरे कुठून <laughs> आलास तू तर म्हणे सोलापूर आलो दादा मी दोन मिनिटं असं हडपडलो सोलापूर मला वाटलं पुढे कुठे जातोय वाटेत घर लागलंय माझं आपलं आलंय भेटायला लागलं म्हणून घर मी विचारलं बरं कुठे अरे तुझ्याकडे झालो म्हटलं ते बरोबर आहे पण आता कुठे जाणार आहेस आता बोलतो घरी जाणार म्हटलं एवढ्या लांबून तू मला फक्त भेटायला आलायस तू हो दादा मग मा, माझ्या अंगावर जो काटा उठला ना बोललो भाई तू चाय पियाच्या ह्याजा नाहीस तुला जेवायलाच घालणार मी आणि वार होता आमचा आईने चिकन केलेलं होतं मी आपलं त्याला घातलं त्याने पण पन निमूटपणे खाल्लं वगैरे मस्त हातबीत धुतले बसला मी त्याला बडीशे भातात दिले म्हणतो दादा मी पहिल्यांदा चिकन खाल्लं म्हटलं का नाही बोलतो मी व्हेजिटेरियन आहे अरे मग का खाल्लंस तर म्हणतो अरे तू घातलस इतक्या प्रेमाने मग मी खाणार नाही का मग तर मला काहीच सुचना मी याला काय बोलू आणि काय नको मग मी त्याला गाव वगैरे फिरवलं त्याला फोंड्यापर्यंत सोडायला गेलो गेलो आणि परत पाठी येता येता अर्ध्या वाटेत मला त्याचा कॉल आला म्हणे अरे दादा मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं ते द्यायचं राहिलं पाठी येऊ का म्हटलं अरे कुठे धमतोय राजा एक काम एक माझा ओंकार म्हणून त्याकडे ठेव त्याने ठेवलं मी संध्याकाळी आपला रोज सारखा व्हिडिओ टाकायला गेलो आणि त्याला म्हटलं अरे ते काय मुलाने काय दिलंय ना तो बघितलं तर चांदीची अंगठी होती म्हणजे हे जे प्रेम होत ना हे मी कशातच मोजू शकत नाही आणि काय माहिती मी आ, मी ना एक्सप्लेन करू शकत कि मला त्यावेळी काय वाटलं असे अजून काय किस्सा कसुपात मदत झाली लॉकडाऊनला तर कसं मला बऱ्याच सबस्क्रायबरनी मेंटली मदत केली मेंटली मला स्ट्रॉंग केलं की अजून तू काय करू शकतो त्यानंतर पर्सनली घरी येऊन माझ्या कामाची मला पोचपावती देत राहिले लांबून लांबून मला गिफ्ट पाठवत राहिले याने फक्त ते गिफ्ट नव्हते आमच्यासाठी आमच्या कामाच्या पोचपावत्या होत्या की आम्ही जे करतोय ना ते बरोबर आहे ते कुठेतरी परफेक्ट पोचत आणि सगळ्यात जास्त लोकांना हे आवडलं की मुंबईचा मुलगा गावात राहून शेती करून ती शेती लोकांना दाखवून लोकांना प्रेरित करू शकतो शेती करण्यासाठी मला लहान लहान मुलांच्या आयांचे मेसेज यायचे आमच्या मुलाने तुझा व्हिडिओ बघून नाही बघ घरात कुंडीत काय लावलंय आणि मला फोटो पाठवायचे सो आज मी फक्त भात नाही पेरलं तर छोटे छोटे शेतकरी पेरलेत आणि खूप गरजेचं आहे खरंच खूप गरजेचं आहे मी एका व्हिडिओत सांगितलेलं पण लोक पैसा बक्कळ कमवतील खूप पैसा कमवतील पण जर शेतकऱ्याने शेतीच केली नाही तर आपण पैसे खाऊ शकतो मग आपण त्या पैशाचं काय करूया काय काय करतोय मग जसं आपण सगळ्यांना सांगतो की अरे तू इंजिनियर हो अरे तू डॉक्टर हो काहीतरी कोणाला सांगून बघा ना शेतकरी हो पण तुला वाटत हे ज्या काळात आपण जगतोय आता एकतर तुझीच पिढी शेवटची तुझी पिढी म्हणजे ती पण आता एक दोन पर्सेंट राहिली असेल की जी शेती भीती करते मुंबईतून येतोय ब्लॉक करतोय आणि शेती करतोय कसं रे म्हणजे असं म्हणजे ही जर पिढी किंवा यांनी जर आता उतरलेच नाही प्रत्येकाला इंजिनियर डॉक्टर वगैरेच व्हायचे प्रत्येकाला नाही शेतकरी टिकलं कसं होईल नाही ते पुढे कसं होईल ते मी नाही सांगू शकत पण पुढे जर काही होऊ नये असं वाटत असेल तर आज प्रत्येकाने एक शेतकरी तरी उभा करायलाच हवा अशी माझी इच्छा आहे कारण शेतकऱ्याने जर खरंच मनावर घेतलं आणि शेती सोडून दिली कारण बघ ना पूर्वी माझ्या आजोबांच्या वडिलांचं सांगतो आजोबांचे वडील शेती करायचे म्हणजे माझे पंजोबा म्हणून आजोबा शेती करायला लागले ते शेती करायचे म्हणून आमचे पप्पा करत होते पप्पानी केली म्हणून मी केली आता मीच नाही केली तर माझी पुढची पिढीला काय माहित असेल शेती म्हणजे काय तुला माहिती आहे भात पेरल्यानंतर किती दिवसांनी उगवत नाही मग तू आता तू माझ्याच पिढीतला असं मी गृहित धरतो जर माझ्याच पिढीतल्या बऱ्याच जणांना हे माहीत नसेल की भात पेरल्यानंतर ते उगवत किती दिवसांनी मग ती शेती त्यांना ते पुढे काय पोहचवणार पुढच्या पिढीला काय पोहचवणार म्हणजे भात कसा पिकतो किती दिवस लागतात ते कधी ते मिल पर्यंत कधी आपल्या समोर येतो ही जर्नी ना आपण नाही ना ना ना? ना? ते कधी अनुभवच नाही केला ना? ना? ना आणि त्यात खोटं वागून किंवा खोटं बोलून काय पॉईंट नाही नाही अनुभव केला आता मी सबस्क्राईबर चे पॉइंटल होत एवढं प्रेम एवढं इथपर्यंत लोक कशामुळे काय तुझ्या तू ब्लॉगच तर करतो म्हणजे बघता असं काय लोक कनेक्ट होतात तुझ्यासोबत काय तुझ्याकडे असं काय वाटतं तुला ज्यांना गावीच येत आहेत किंवा जे परदेश येत आहेत पण कोकण त्यांच्या काळजात आहे कदाचित ते कोकण मी त्यांना दाखवतो ते मला सॉरी ते स्वतःला माझ्या जागेवर बघतात म्हणजे त्यांना माझ्यात जुने दिवस आठवतात त्यांनी घालवलेले काहींना घालवायचे होते जे त्यांनी घालवले नाही ते माझ्याच शोधतात आणि जे ते जगू नाही शकले ते प्रयत्न करतात की आपण अनिकेतला सपोर्ट करून आपण त्याच्याकडून तसे दिवस जगून घेऊया आणि हा माझा रिव्ह्यू नाही हा त्यांचाच रिव्ह्यू आहे हे त्यांनीच मला सांगितलं कसं वाटत रे की तू तू एवढं सगळं काय नाही मला तेव्हाही कसली अशी लाज नव्हती कारण मी तेव्हाही माझ्या परिवारासाठीच करत होतो पप्पांना आमच्या कधीच नोकरी करायची नव्हती त्यांनी शंभर टक्के घर सांभाळण्याचा प्रयत्न केला मी त्याला हे नाही म्हणजे नाही नाही म्हणत पण त्यांचं वेळ कसायचं कधी कधी दोन दोन महिने अरे Uh, काम करून सुद्धा लोक पैसे नाही द्यायचे मग अशा वेळी घर चालवणं थोडस कठीण व्हायचं मग त्यांना पप्पांना हातभार म्हणून आम्ही दोघे भाऊ मी एकटाच नाही माझा मोठा भाऊ पण मी पण आम्ही दोघेही माझ्या आजूबाजूचे चार मित्र पण घेऊन जायचो त्यांचे मला वीस वीस रुपये सुटायचे <laughs> मला आता जरा आपण जरा चांगल्या टॉपिक कडे येऊन चांगले म्हणजे जरा किस्से सांग ना काय काय केलेत जरा कांड सांग ना तू काय काय जरा गावात काय काय कांड केलेत सगळे सगळे सांगू शकतो लोक आले ऐकत असे काय नाही 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 असे असे म्हणजे वाईट अशी तर नक्कीच ते आपण ठरू ना तू तरी आम्ही मोस्टली तरी घरी न सांगता पळून जायचो म्हणजे आम्ही मित्र वगैरे होतो नाही ते तर घरी सांगायचो आम्ही चाललोय कणकवलीत आणि आम्ही पोसायचो मालवणात मग यायचोच नाही दोन दोन दिवस एकदा तर काय झालं नुसत्या का? पार्ट्या पार्ट्या असं नाही म्हणणार आम्ही आपली मजा करायला जायचो फिरायचा समुद्र बघायचा मासेमारी करायची हे छंद एकदा तर मी माझ्या एका मित्राला भेटायला गेलो आणि मला म्हणाला गाडीत बस माझ्याकडे फक्त मोबाईल होता खिशात एक रुपया नव्हता काही नव्हतं मनात पण काय नव्हतं मला बोललं सर इथंच जायचंय जरा मी गाडीत बसलो त्याने मला इथून राजापूर पर्यंत नेला बर मला काहीच कळत नव्हतं अरे कुठे जायचं अरे इथेच जायचं मी तिथे त्याचे चार मित्र गाडीत बसले आणि इथेच जायचे इथेच जायचे करून त्याने मला पोलादपूरला नेलं पोलादपूर म्हणजे मानगाव महाड मानगाव बर तिकडे पोहोचलो आम्ही संध्याकाळ झाली घरून तर काय मला फोन नव्हता आला त्यांना माहिती जेवायला ते येणार आता घरी जेवायच्या टायमाला नेटवर्क गायब बर मी आतमध्ये डोंगरात पोहोचलोय अरे त्यांना म्हटलं मला घरी तर फोन करू दे अरे उद्या नेटवर्क नाही अरे मग मला कशाला आणलाय तू थांब रे सांगतो आणि मग यांनी मस्त कोंबडे विमडे कापले फुल पार्टी वगैरे झाली झोपले सगळे दुसऱ्या दिवशी पण हे काय खाली उतरायचं नाव नाही तो अख्खा दिवस गावात गेला फोन तर करायला द्या घरी फुल शोधा शोध बर <laughs> कुठे गेला कुठे गेला तिसऱ्या दिवशी जेव्हा खाली उतरलो <laughs> हे मेसेज होते फोन लावला घरी असले वैतागलेले असले भडकलेले ना पहिली काय शिवी दिली ते देऊ शकतो ना काकांनी दिल ती आईने दिली पप्पानी घातलेली पण ठीक आहे मी आपलं गोड मानून घेतली आणि चूक होती रे माझी की त्यांना मी इन्फॉर्मच केला नाही जेव्हा त्यांनी माझा आवाज ऐकला तेव्हा ते शांत झाले की आपलं पोर आहे कुठेतरी व्यवस्थित आहे कुठेतरी आहे आपला म्हणाले ये घरी शांत किस्सा जो अंगलट आलाय अ दोन मित्रांबरोबर खेकडे पकडला गेलेलो आणि नेटवर्कच नाही डोंगराच्या टोकावर होतो आणि मला व्हाळातच खाली उतरायचं होतं ह्या दोघांची इच्छा की आपण जंगलातना बाहेर येऊ आणि वाट चुकलो वाळ म्हणजे ओढा आमची ओढा म्हण किंवा छोटी नदी म्हणा जंगलातना वर बाहेर पडलो तो म्हणाला एक म्हणाला मला वाट माहितीये आम्ही फिरून 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 त्याच वाटेला फिरून 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 त्याच वाटेला जसा की चकवा लागलाय बरं ठीक आहे सकाळचे दहा अकराच वाजलेले तर म्हटलं काय होईल इथले अजून एक तासभर लागेल तासाभराने पण वाट काय मोबाईल मध्ये नेटवर्क ने नाही जर इथेच अडकून पडलो तर मग खाण्याचे पण वांदे जंगली प्राणी कोण आला तर मग कसा सामना करणार ही भीती बरं जंगलात अजून काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी निघालच <laughs> असं काही मी म्हणजे ठाम नाही सांगू शकत पण निघालच माझं बॅड लग्न तर मग काय करायचं तो कि तो, तो जो माझा डिसिजन होता तो मला खूप असा घाबरवून गेला आणि असं वाटलेलं की आज माझं काय खरं म्हणजे तू फिरायचा आणि त्याच जागेवर यायचा हा फिरून फिरून त्याच जागेवर मग शेवटी मनात ना स्वामींना आवाज दिला की आता तुम्ही काढा मी स्वामींना खूप मानतो आणि शांत राहून पाण्याचा आवाज घेतला एका ठिकाणी पाण्याचा आवाज आला त्या वाळात आम्ही उड्या मारल्या आणि त्या व्हाळात ना खाली आलो म्हणजे गेलेलो इकडच्या व्हाळात ना आलो इकडच्या व्हाळात ना बाहेर शकतात पण तेव्हा बाहेर आलो हेच आमच्यासाठी खूप होत असं काय किसत जिथं वडिलांनी मारले पप्पांनी प्रॉपर मारले लहानपणी एक माझा मित्र होता आणि त्याची एक गर्लफ्रेंड होती लहानपणी मित्रांना गर्लफ्रेंड होती, होती बरं का तुला होती नव्हती काय दादा लहानपणी गर्लफ्रेंड सगळ्यांना असता बोलला आणि आता मला नव्हती म्हणजे असं तू काउंटर नको तुला वेळ नव्हता सांगतो का तुला लहानपणी काय करायचं काय शाळेत ना शाळेत शिकायचं शाळेत ना आलो की आपलं पप्पांबरोबर कुठेतरी त्यांच्या धंद्याला मदत करायचं पण शाळेत काय करायचं ते शाळेत पण हेच करायचं मी आपल्या मित्रांबरोबर फेकून मारा खडू बिडू जमा करायचे मग चालू लेक्चर लव लेटर नाही मग मिस सगळ्यात मी खूप कच्चा होतो खरं बोला आता खरं बोल नाही नाही माझ्या वर्गात सातच मुली होती अरे आणि अठ्याहत्तर मुलं होती कॉम्पिटिशन ना रेस्ट नाही म्हणजे ते झाली की बाहेरच्या बाहेर आपली मजा करायची वर्गात काय झालं आम्हाला काय माहितच नसायचं तर माझ्या मित्राची गर्लफ्रेंड क्लासमेट होता म्हणजे क्लास आपण एक्स्ट्रा क्लासला जातो ना ट्युशनला तिकडचा मित्र होता आणि ती जी मुलगी होती ती आमच्या एरियातली होती बरं तर आमच्याच एरियातला एक मुलगा मला बोलला की अरे तुझा जो मित्र आहे ना ही यांचं काय चालू आहे का तर मी त्याला सतर्क करायला म्हणून सांगायला म्हणून गेलो की अरे तुम्ही बहुतेक तुम्हाला दोघांना ना त्याने बघितलंय तर मला म्हणाला कोणी बघितलंय म्हटलं अशा अशा मुलाने बघितलं तो मला येऊन बोलला ठीक आहे मी बघतो आणि ह्या बहीने जाऊन त्याला मारला मारला आणि नाव पण सांगितलं तो अंड्याला का बोलला म्हणजे मला <laughs> तो आपला त्याच्या <laughs> आई वडील घेऊन माझ्या घरी ह्याने नाव सांगितलं आई माझं मग माझ्या पप्पानी त्याला काय आलं तर म्हणे असं असं झालं तुमच्यामुळे नाव सांगितलं त्या पोराने मायापोराला येऊन मारला मी कारण मग पप्पानी मला त्या दिवशी इतका हानला ना ती नंतर मग बुरामत देखो बुरामत सुनो बुरामत का मार्गावर गेलो कोणाचं <laughs> कोणालाच काही बोलणं व्यर्थ नाही तू एवढे मधून गेले मुंबईतून इथं आला कोकणातून ब्लॉग बनवायला लागला शेती करायला लागला त्यात अजून एक गोष्ट घडली कोणती तू मुंबईतल्या मुलीला गावाकडे आणलं आमच्या वहिनींना तू इकडं घेऊन आला मोठं काम केलं तू हे की शक्यच नाही की मुलींना सिटीत जायचं असतं गावातल्या मुलींना सगळ्यांना सिटीत जायचं असतं बरोबर सिटीतल्या मुलीला गावात राह येऊन राहणं आणि आमच्या वहिनी इंजिनियर आहेत आय टी इंजिनियर काय होता प्रसंग आणि कसे रेडी झाले म्हणजे वहिनींचे वडील रेडी कसे काय आले काय होता तो जरा प्रसंग सांगा आता मुळात त्यांना जेव्हा समजलं की असा असा मुलगा आहे जेव्हा हिने सांगितलं तेव्हा त्यांनी माझी थोडीफार चौकशी केली आणि बऱ्याच ठिकाणून रिव्ह्यू त्यांना चांगला झाला की मुलगा खूप चांगला युट्युबर आहे आणि खूप चांगला शेतकरी आहे गावात राहून त्यांनी बरंच काही केलंय स्वतःच्या हिमतीवर आणि पुढेही करेल असा त्यांना फक्त रिव्ह्यू मिळालेला त्यानंतर ते, ते मला भेटले तेव्हा त्यांनी मला एकच मोजका प्रश्न विचारला हे सगळं तुला मुंबईत राहून करायला जमेल का मुंबईत का नाही राहू शकत तर मी त्यांना एकच उत्तर दिला नाही म्हणला म्हटलं मी मुंबईत नाही राहू शकत कारण ज्या गोष्टीसाठी मी अट्ट केला ती माझी सगळी गोष्ट इथे मला इथे राहून श्वास मिळतो ऑक्सिजन मिळतो जे मला मुंबईत नाही मिळत मुंबईत तू फक्त एका ठिकाणी दहा एक हो तास उभं राह तुला तर येऊन विचारतो का बघ बाबा रे काय झाला त्या उभोस आणि तू इथे एखाद्याला रोज दिसतोयस एक तासभर नाही दिसलस तर दुसऱ्या तासाला तू तो तुला येऊन विचारेल बाई काय झालं तुम्हाला दिसला का नाही सगळं तुझ्यासाठी ना वहिनींसाठी काय या गोष्टी तिच्यासाठी सांगायचं झालं तर तिच्यासाठी हा मोठा टास्क होता पण तिच्या मनाची तयारी होती की मी करून बघेन बरं मी प्रयत्न तरी करेन जमेल की नाही जमेल ती नंतरची गोष्ट नाही जमेल तर मी याला सांगेन आहे की मला नाही जमत आहे सुरुवातीला ती म्हण तिने मला असं सांगितलेलं की मीच माझ्या गावी कधीच जात नाही सो मी कायमची गावी राहणं हे माझ्यासाठी खूप कठीण आहे आणि मी पण मान्य केलं ते मी तिला म्हटलं तू फक्त ना गावीच चल आणि राहून बघ तुला नाही आवडलं ना तर आपण काहीतरी करूया मी येईन तुझ्यासाठी म्हटलं मुंबईत नाही जमलं तर आणि आता वर्षभराने ती कधी आईकडे जाते ना माहेरी आठवड्यात मला फोन करते सांगते आपण गावी कधी जाऊया कंटाळाला किती सपोर्ट, किती सपोर्ट? सपोर्ट होता वहिनींचा तुमचं रिलेशनशिप पण होता माहिती का लोकांनी तिचा शंभर टक्के सपोर्ट काय फील होत जेव्हा तू सगळ्या गोष्टी करतो ना असा एक भक्कम आधार आहे तुझ्या मागे त्याच्यामुळेच तर करू शकलो ना रे मी मी एकटा कधीच नव्हतो सुरुवातीलाच फक्त सुरुवातीचे ते सहा सात महिने जोपर्यंत नीट काही तयार होत नव्हतं तोपर्यंतच मी एकटा होतो पण जेव्हा ते तयार व्हायला लागल ला आणि जसं समजायला लागलं ला की नाही हे काहीतरी वर्क करतय तेव्हा मला सगळ्यांनी सपोर्ट केला मला असं कोणी पाठी नाही खेचलं किंवा मी याला मदत नाही करणार कोणच कोणच माझ्या पूर्ण वाडीत माझ्या पूर्ण गावात माझ्या घरात माझं संपूर्ण फ्रेंड सर्कल सगळे माझ्या विशिष्ट झाली तुला कुठल्या टाइपचं सपोर्ट मिळाला मेंटली तिने मला खूप गोष्टीत असं म्हणजे एखाद्या वेळी असं व्हायचं की काहीतरी भरपूर व्ह्यूज गेले काहीतरी व्ह्यूजच नाही गेले मी लगेच डिप्रेस व्हायचो अरे यार काल तर इतके गेले आज काय झालं काय चुकलं माझं ती बोलायची अरे काय नाही तू ठीक आहे ना पडला ना उभा राहा परत परत करशील एवढं काय त्यात काल काल केलेलं पण तूच होता ना मोगऱ्या पण तूच करशील हे, हे जे सांगणार असतं तोच खर तर महत्वाचं असतो कोणीतरी कारण की आपण आई वडील पण माझे असेच होते की लाईक घरात एखादे सबस्क्रायबर आले तर त्यांनी कधी तोंड नाही वाईट केला उलट त्यांना आनंद व्हायचा जसं माझं घर आहे तसं आहे मी ते काय कोणापासून लपवलं नाही किंवा मी उगाच मला मोठेपणा पण पन करायचा नव्हता ना, ना कधी दाखवायचा होता मी माझं रॉ जे आहे तेच दाखवलं सबस्क्रायबर पण तशाच घरात आले तशाच म्हणजे जे मी पाणी पाजेन तसं पाणी पियाले जी वेडी वाकडी चहा देईन ते पियाले जी काय आम्ही सेवा करू आमच्या परीने आम्ही केली आणि त्यांनीही गोड मानून घेतली आयुष्यभरासाठी पार्टनर निवडताना त्यात काय पाहिलं काय पाहिलं गेलं पाहिजे खरं तर लग्न म्हणजे हे आयुष्य बदलायची संधी असते बरोबर एक तर ते चांगल्यात बदलतं किंवा वाईटात बदलत बरोबर पण ते कसं बदलवायचं हे आपल्या हातात नक्की आहे पण एकाच्या नाही ते दोघांच्या हातात आहे त्यामुळे लाईफ पार्टनर निवडताना सगळ्यात आधी त्या पार्टनरला जेम आपल्याबद्दल बऱ्यापैकी माहिती हवी की हा नक्की कसा आहे हा काय करू शकतो त्याला आपल्यावर कोणत्याच गोष्टीचा डाऊट नसा सेम आपल्याकडून पण तसच फक्त प्रेमाने पोट नाही भरत दोघांमधील म्युच्युअल अंडरस्टँडिंग पण खूप महत्वाची असते मी तुझ्यावर फक्त प्रेम केला म्हणजे तुझं पोट भरेल का आता नाही किंवा तू मला प्रेम दिला म्हणजे माझं पोट भरेल का त्यासाठी पैसे पण हवे एकमेकांबद्दल आदर हवा एकमेकांना सांभाळून घेण्याची कुवत हवी कदाचित उद्या तू जास्त कमवले आज मी कमवत नाही मी कमवतोय तू उद्या कमी कमवशील त्यात पण आपण एकमेकांना सांभाळून घेऊन एकमेकांचा आदर करून एकमेकांसाठी काय करता येईल असं जर पार्टनर तुझा तुझा मी की, शूट चालून पाऊस आलाय जोरात जोरतील का जाईल अजून तरी सांगता येत नाही आला तर पटकन येऊ शकतो आपण दिसत नाही ना कॅमेरा मी तुझ्यासाठी भिजू शकतो रे आई दादा वेट होणार आहे माझ्यासाठी बस <laughs> देवा <सजाग देखनेशी> आपला <laughs> प्रत्तिक्ष्यों प्रत्तिक्ष्यों तर तू हे सगळं सांगत होता तुला व्ह्यूज नव्हते तो आता सांगितले व्ह्यूज येत नव्हते तेव्हा डिप्रेशन मध्ये यायचा खूप लोकांचं असं होतं आणि फक्त याच फील्डमध्ये नाही खूप लोक वेगवेगळ्या फील्डमध्ये ट्राय करत असतात सतत ट्राय करतात पण यश नाही मिळत आता तुला सहा महिन्यात चॅनल मॉनिटाईज झाला लोक वर्षभर करतायत वेगळ्या फील्डमध्ये मग युपीएससीची मुलं असतील एम पी एस सीची असतील खूप आतून प्रयत्न करतात पण ते नाही होत म्हणजे डिप्रेशनमध्ये येतात मग समजत नाही तुला काय वाटतं त्या मुलांना तू काय सांगशील आपण जर एखाद्या गोष्टीचा पाठलाग करायला सुरुवात केली तो ना तोपर्यंत करायचं जोपर्यंत ती वस्तू आपल्याला मिळत नाही म्हणजे जर मी रेसमध्ये उतरलो एक तर मी हरेन किंवा जिंकेन पण जर मी हरतोच आहे तर मी तिथपर्यंत पोचून हरेन अर्ध्यात नाही सोडणार मी काही हो दे मग आणि जर उतरायचंच असेल तर थोडीशी मनाची तयारी आणि थोडीशी प्रॅक्टिकली पण तयारी हवी कारण पूर्वी आता जसं मी तुला सांगितलं मी सुरुवात केली तेव्हा मला शून्य नॉलेज होतं काहीच नव्हतं फक्त एकाने सांगितलं मी उडी मारली बरोबर मला पोहता येत नव्हतं असं समजतो पण मी उडी मारणं हेच पण धाडस होतं ना बरोबर पहिली स्टेप उचलला पहिली स्टेप उचलला आणि ते केल्यानंतर जे सहा महिने काहीच नव्हतं तीनशे आणि चारशे व्ह्यूज वर जो खेळत होतो तेव्हा जर मी कंटाळून गेलो असतो तर कदाचित आज तुम्ही नसते पण पेशन्स नाही राहिले लोकांमध्ये आता की लोकांना पटकन हवंय की तू सहा महिने तरी वेट केलं पण लोकांना ते नको काहीतरी केलं मला उद्या काहीतरी हवं नाही लगेच तर काहीच नाही मिळत किती प्रयत्न कर मागून तर काहीच नाही मिळत हल्ली बरेच जणांना असं झालंय की हिने माझं प्रमोशन केलं ना माझे सबस्क्रायबर वाढतील शंभर टक्के वाढतील मी तुला एकदा विकू शकतो मी तुला रोज विकायला नाही येऊ शकत ना बरोबर कोणीतरी माझ्या सांगण्यावर तुला एकदा बघेल पण त्याने दुसऱ्यांदा बघायचं की नाही हे कोणाकडे बरोबर मग असा हा जो समज निघालाय की प्रमोशन केल्यानंतर सबस्क्रायबर वाढतात व्ह्यूज येतात हे खूप चुकीचं आहे तुमचा कंटेंट स्वतः जेव्हा काय म्हणतात छोटा युट्यूबर होतो आताही आहेच पण जेव्हा माझे सबस्क्रायबर बेस कमी होते आणि मी मोठ्यांकडे बघायचो तेव्हाही तेव्हा मला असंच वाटायचं याने सांगितलं ना माझे सबस्क्रायबर पटापट वाढला पण ते वाढल्यानंतर लोकांनी बघितलंच नाही ते वाढलेले सबस्क्राईबर माझ्या कामाचे काय पॉइंट आहे मला सांग ना हे झालं डिप्रेशनचं किंवा जे त्या लोकांचं पण हे झालं जे लोक काहीतरी ट्राय करत पण त्यांच्याकडून होत नाही पण जे लोक प्रेमात अडकलेत आता मी अप्रत्येक पॉडकास्ट माहिती ठेवतो किंवा त्यातून बाहेर यायचा प्रयत्न करतायत पण काही ना जमत नाही मग ते डिप्रेशन मध्ये जातात वेगवेगळ्या गोष्टी वे 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 वाईट लागतात आणि जर एखादा खरच विकासेल असेल तर तो कुट लेवल, कुट लेवल पन, पन <laughs> ना खचून आणि मग गोष्टी कुठल्या लेवल पण जाऊ शकतात ब्रेकअप होत मी आशांना एकच सांगू शकतो त्यांनी त्यांच्या आई वडिलांकडे बघावं कारण तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा तुम्ही लहानपणी किती वेळा दिवसात रडलात किती वेळा सुसु केली शिशी केली तेव्हा त्या आई वडिलांनी तुम्हाला म्हणजे अगदीच तोंड वाईट न करता न कंटाळता तुम्हाला इतकी वर्ष सांभाळलं त्यांनी काय खाल्लं नाही खाल्लं माहीत नाही पण तुमचं पोट कधी उपाशी राहू दिला नाही मग जर तुम्ही मोठे होऊन त्या आई वडिलांचा विचार न करता कोणा परक्यासाठी किंवा दुसऱ्यासाठी डिप्रेशन मध्ये जाऊन स्वतःलाच इजा आहे किंवा स्वतःलाच पाठी ठेवताय मग त्या आई वडिलांची काय चुकी ज्यांनी तुम्हाला इतकं मन लावून मोठं केलं खरे तू कविता पण करतो मी असं ऐकलंय तर एक, एक जरा लोकांना ना मोटिवेशन कविता इन द सेन्स असं नाही की मला काही चांगले शब्द येतात किंवा येतात बर मी ऐकलं फक्त ना ज्या ज्यावेळी मी डिप्रेशन मध्ये जायचो किंवा मला असं एकटा वाटायचं ना मी इथेच बसायचो इथे नेटवर्क मिळतं आमच्या इथे बरोबर आणि कीपॅड ओपन करायचं आणि जे वाटतंय ना जे मनाला आता मला वाटतय ते लिहून काढायचं आणि लिहिल्यानंतर ते फक्त एखाद्याला ऐकवायचं की अरे बघ ना मी कसं लिहिलंय कसं वाटतं माझं छान वाटलं माझी एक पुण्यातली सबस्क्रायबर आहे मृदुला घोगळे म्हणून ती मला भाऊ समजते मित्र समजते तिने मला खूप एनकरेज केलं आहे कविता बनवण्यासाठी आणि तिने स्वतः माझा पेज ओपन करून मला दिला आणि त्याचं नाव ठेवलं कवी आपण स्वतः बरं तर त्यातली एक कविता आहे म्हणजे जर आपण अगदीच असे डिप्रेस होतोय तर मी लिहिलेली माहीत नाही की ती जणांना आवडेल वा पहिल्यांदा असं घडतंय की दादा कविता करते ब्लॉग मध्ये पण नाही झाले ओके तर कविता अशी आहे की मला ना काहीच होत नाही माझ्याने आता पण मला पुढे जायचंय तर मी स्वतःला काय सांगतोय प्रत्येक दिवस माझाच येत नाही प्रत्येक दिवस माझाच येत नाही म्हणून जर मी थांबलो तर मात्र तो मी नाही सरळ रस्त्यात वळणही येत राहणार सरळ रस्त्यात वळणही येत राहणार काही झालं तरी मी माघार नाही घेणार मनात आजवर कित्येकदा आली खंत मनात आजवर कित्येकदा आली खंत पर्याय त्याला एकच तू असाच राह शांत म्हणजे स्वतःला खवळून देऊ नको एका मागे एक संकट येत राहतील मागे एक संकट येत राहतील पण तीच संकट उद्या तुला खूप काही शिकून जातील भारी कस सु कस काय बोलतो कविता येत नाही मी म्हटलं ना तुला अनुभव शांत राहील ना ना तो हे खूप डीप होत जेव्हा मी स्वतःलाच मोटिवेट करायचा प्रयत्न करतो ना तेव्हा मी ही कविता वाचतो जी मी स्वतःच तयार केली आहे माहित नाही कशी असेल प्रसंग आणि वेळ सांगून येत नाही प्रसंग आणि वेळ सांगून येत नाही माझ्यातला मी पण मला पुढेच जाऊ देत नाही प्रसंग आणि वेळ सांगून येत नाही माझ्यातला मी पण पुढे पुढे जाऊ देत नाही उंच उडी घेण्यासाठी वाघ दोन पावलं पाठी जातो उंच उडी घेण्यासाठी वाघ दोन पावलं पाठी जातो अहंकार जर जा असला ना तर माणूस मात्र तिथेच राहतो वर जाण्यासाठी खाली बघून चालता आलं पाहिजे वर जाण्यासाठी खाली खाली बघून बघून मनात इतरांबद्दल काही करण्याची आस देखील असली पाहिजे तुझं माझं असं काहीच नाही तुझं माझं असं काही काहीच नाही नशिबातला तुझ्या कोण नेत पण नाही वा तुझी पण वेळ एक दिवस नक्की येणार आणि तेव्हा पण तू असंच थाटा उभा राहणार वा हे, हे कधी सुचलं तुला ही कविता जेव्हा मला असं काय म्हणतात कोणीतरी टोमना मारायचे की हा काय करणार हे असं करून काय होणार मेलो होतो घोळ कॅमेरा घेऊन कसले फिरता कामा काम धंदे काम होते ते सोडून मुंबईत नेलो लोक आहे ना गाव मुंबईत जातात तेव्हा मी स्वतःला सांगण्यासाठी प्रयत्न केलेला मस्त ही कविता ना खूप जाणार <laughs> आहे शंभर टक्के जाणार आहे आपला अशात विषय आहे खोल तर दादा कोकणातला सगळ्यात मोठा विषय म्हणजे कोकणातली खाद्यसंस्कृती त्याबद्दल सांग अरे आमच्या इथे कसं समुद्र किनारपट्टी जवळ ना समुद्र किनारपट्टी जवळ मग तेव्हा लोकांकडे पैसे नसायचे मग इकडे डोंगर भागातली लोकं भाजीपाला त्यानंतर नदीतले मासे खेकडे कोके असंच काही ना काही त्यांना मिळत राहायचं आणि ते त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह करायचे बरोबर किनारपट्टीतली लोकं आमच्याकडून तांदूळ घेऊन जायचे कारण आम्ही शेती करतो आणि त्यांच्याकडचे मासे आम्हाला द्यायचे त्यामुळे मच्छी आणि भात ह्यावरच पूर्वीचा कोकण जगला बरोबर मग लहानपणी आम्हाला ते आता कशी आहे बाबू खिरमिट खा बाबू ह्या खा तशी आम्हाला मच्छी द्यायची भाव खा मग तो बाव आम्हाला इतका आवडायला लागला की त्या बाव शिवाय आमचं काहीच नाही हल आता खाद्यसंस्कृती म्हटल्यानंतर कोकणात पहिलं तर नॉनव्हेज हे मेन आहे बरोबर मांसाहारी पहिला एवढे कडक करते ना दादा आई स्वयंपाक मासे ना सगळ्यांना माहितीये माझ्या शिकलं नॉनव्हेज नादच नाही म्हणजे मी खाल्लं तुम्ही जा काय विषय नाही तर दादा कोकणात एवढी मोठी बायोडायव्हर्सिटी आहे इथं नॅचरल रिसोर्सेस सगळे अवेलेबल आहे सगळं संप सगळं संपन्न आहे तर इकडची तरुण मुलं तिकडे का जातात मुंबईत पुण्यात मायग्रेट का कर मेंटालिटी सेट झाली रे की नोकरी केली तरच लग्न होणार मुंबईत राहणार मुंबईत नोकरी करणार तरच कुठेतरी आपल्याला ले एखादी मुलगी लग्नासाठी मिळेल का इकडच्या म्हणजे तुला मुलगी दिली रे एखाद्या म्हणजे देत शेतकऱ्यांच्या मुलांना तसं नाही रे कसं आहे माहितीये तुला सगळ्यांना ना सक्सेसफुल झालेलं रेडीमेड हवंय कोणाला त्याच्या सोबत राहून मी मेहनत करेन त्याला सक्सेसफुल बनवेन ही मेंटेलिटी संपली आहे इकडचे काय प्रॉब्लेम आहे तरुणांच्या माहिती आहे का पण मी पण बऱ्याच ठिकाणी बघितलंय की चिकल वगैरे दिसला कुठे आई शी चिकल आहे अरे पण त्याच चिकला तांदूळ पिकतो की तो खाताना आपण कुठे शी म्हणतो बरोबर चिखल अंगाला लागतो तेव्हा तांदूळ पिकतो ना आता चिकलप्रुप्त घालून कोण काही जात नाही शेतात बरोबर त्या शेतात शेतकऱ्याचा घाम पडतो रक्त पडतं तेव्हा तो तांदूळ पिकतो जो आपण मग त्याचा राईस बनवतो दाल खिचडी बनवतो जिरा राईस बनवतो वेगवेगळी नावं देऊन खाऊन मस्त वाव म्हणतो पण तो करायसाठी शेतात किती जण येत आहेत कोणच नाही येत आहे आणि जर असं चालू राहिलं ना तर ते लग्नाच्या नादात म्हण किंवा आता पुढे वाढायला तर हवं सगळं जग तर पुढे चालायला हवं बरोबर त्यासाठी मग शेती बंद करायला लागेल पण शेतकऱ्यांच्या मुलांना मुलगी देत नाही ना कोण आजकाल म्हणून तर म्हटलं ना, ना सगळे जात आहेत नोकऱ्या करतायत त्यांची चूक आहे असं मी कधीच नाही म्हणणार बरोबर जग चाललंय तसं आपल्याला चांगलं भाग आहे बरोबर कदाचित पुढे मशिनरी येईल आणि मशिनरीने शेती पण होईल माहित नाही आता बैलांच्या जागी पॉवर टेलर आले तसंच काहीतरी ऑटोमॅटिक काढू पण शकतात जग खूप पुढे गेले पण तो पर्यंत जर शेतकरी राहिलाच नाही तर मात्र कठीण आहे आणि का देत नाही शेतकऱ्यांना मुली मला हाच प्रश्न पडलाय याच्या आधी पण जग चालायच की सुंदर सुरेख सुभलाम ते आपण म्हणतो ते काय सुफलाम सुजलाम आपला भारत आणि त्याच शेतकऱ्याला आज शेतकऱ्याच्या शेत मुलाला आज मुलगी नाही म्हणजे किती वाईट आणि बिकट परिस्थिती आहे सांग अवघड आहे ना सगळं खूप म्हणजे शेतकरीला जिथं राजा मानलं जायचं त्या राजालाच आज कोण हो राणी देत नाही अजून काय प्रश्न आहे तिथे इथं व्यवसाय नाही करू शकत माणूस अरे राजा सगळं करू शकतो इथे पण तुला तुझा लाईफ पार्टनर पण भेटला पाहिजे ना तुला मदतीला बरोबर म्हणजे सगळ्याच काम कळलं ना माझ्या बोलण्याचा रोख कळला ना तुला मी कुठे नेऊन ठेवायचा प्रयत्न करतोय पण तुला कधी कधी चेंज होईल नाही माझ्या वाटण्यावर जर जग बदललं असं सांगितलं असं सत्तर टक्के शेती करा बाकी तीस टक्के मी जाऊ काही पैसे कमवू शेतीत पण आहे रे पैसा पण ते एवढस करून नाही मिळणार त्यासाठी मोठं काहीतरी करायला लागेल आणि मोठं करायसाठी एक सोबती नक्की लागेल बरोबर जसे माझे वडील पूर्वीपासून गावी राहिले नोकरीसाठी किंवा धंद्यासाठी मुंबईत गेले आई आमची लालबागची एकुलती एक म्हणजे चार भावांची एकुलती एक बहीण तिने कधीच शेतात पाय नव्हता ठेवला फक्त पप्पांच्या आवडीपोटी ती मुंबईवरून गावी यायची साफ करायची जेवणात मदत करून शेतात जायची आम्हाला दोन मुलांना सांभाळायची आणि आमच्या मनात त्या शेतीबद्दल एक प्रेम निर्माण झालं ते आमच्या आई तर दादा आता आपण शेवटच्या टप्प्यात आहे आता एवढे सगळे लोक कोकणात आले ते गणपतीला आज शेवटचे दिवस आहे तुमचं कोकण आता रिकामा होणार डायरेक्ट कसं वाटत आईला सोडून जातो ना, ना जितकं त्याच्या मनात कळकळ असते आईला आणि मुलाला तसंच या कोकणाला आणि त्या कोकणकरांना पण तीच भावना असेल त्यांच्या मनात माफ हे मी तुला म्हटलं ना ऑक्सिजन आहे रे आमच्यासाठी कोकण म्हणजे फक्त नाईला मुंबई नाईलाच आहे छान पाहत आहे कसं वाटलं तुला गप्पा मारून अरे यार मला खूप छान वाटलं फक्त आपलं इकडचं निसर्ग आज थोडा अप डाऊन होत होता म्हणून तुला थोडासा त्रास झाला ना त्रास नाही रे तीच ना। तर मजा आहे ना म्हणून तर इकडे आलोय ना की मी तुला होतं की तू पुण्यात पण नाही ती मजा कोकणात हे जर बॅकग्राऊंड हे नसेल तर मग काय कोकणात जाऊन मग इंटरव्ह्यू घेण्यात खरी गोष्ट आहे आणि आम्ही स्वतःला खूप नशीब समजतो की आमचा जन्म कोकणात झाला खरे आणि पुन्हा देखील छान आहे मी काय कुठल्या ह्याला नाव नाही ठेवत आहे पण खरा स्वर्ग इथे मित्रांनो कसं वाटलं माया तू आयुष्यातलं पहिले इंटरव्ह्यू वगैरे दिले पॉडकास्ट बिडकास्ट छान वाटलं म्हणजे कोणीतरी येऊन आपल्या कामाची दखल घेतली आपली विचारपूस केली चार चांगले चार वाईट प्रश्न विचारले आता ते एडिट करशील की नाही माहित नाही पण ठीक आहे <laughs> ठेवणार आहे मी बरं तुला कसं वाटलं माया एक नंबर म्हणजे ना दोन भागात हा विषय आलाय म्हणजे शूट झाले काल एकरा हे त्याच्यामध्ये काल पाऊस दिवस आला कारण कोकणातला विषय असा की आपलं तुम्ही ठरून नाही जो तो ठरवतो ते होत पण जे होत ते चांगल्या साठीच होत असं आपण कायम घेऊन चालतो लय भारी वाटलं झाले गोडा <laughs> कसं वाटलं पण तुला नाही छान वाटलं मजा आली गप्पा मारून काय सांगशील आता आता खूप टाइमानंतर मी म्हणाल तरी माझ्या मनातल्या गोष्टी मोकळ्या केल्यात वा वहिनी नंतर माझा नंबर आहे ए मजा आली पण कोकणातले जर तुझ्या कोकणी भाषेत ना, ना? तर मित्रांनो असं होतं संपूर्ण व्हिडिओ तुमकं ह्याच्यातलं काय आवडला असत तर ठेवून घ्यावा काय नाही आवडला असत तर फेकून द्यावा आणि काही चुकलं मकला असत तर काय म्हणतात ते चूक चूक द्यावी चुक द्यावी आणि घ्यावी बाकी व्हिडिओ आवडलो असत तर नक्की त्याच्या चॅनलला आपल्या चॅनलचे कोण बघत असतात तर सबस्क्राईब करा ह्यांच्या चॅनलवर कोण नवीन असतात माझं चॅनल पहिल्यांदा बघूच असत तर जावा आवडलो तरच सबस्क्राईब करा बाकी कमेंट करून सांगशातच लाईक तर केलाच अशात के नाही वेळा आणि काही एखादा पॉइंट आवडला असेल तर नक्की इन्स्टाला वगैरे शेअर करू शकता तुम्ही बाकी आता दादा सांगतच तुमचं एक थोडक्यात आयरन आपल्या तुमच्या कोकणी भाषेत माझ्याबद्दल सांग ना दोन गोष्टी मी कसा वाटलो तुला तू मला कसा वाटला प्रपोज नको करू मी मला माहिती मी गोडे पण तरी तुझ्याबद्दल सांगायचं झालं तर मूर्ती लहान आहे भावाची पण कीर्ती महान होणार आहे क्या वाट बट स्वीट तर अशा पद्धतीने व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि दादाच्या चॅनलला असाल किंवा कुठूनही आपला व्हिडिओ पाहत असाल पण तुम्हाला कोकणात यायची आणि तू इथला माझ्याक घ्यायची पण तुम्हाला जमत नाही सुट्टी नाही तुम्हाला कारण मला माहिती ना तर दादा चॅनलला फॉलो करा आणि कोकणातले आयुष्य जगा कारण की गोष्ट कोकणातली असा एक प्रश्न होता तुम्ही तर नाही कोकणातल्या शेती कर ना दोन बैल नेतो तुला ये उद्या मी नांगर बिंगर घेऊन येतो करू शकतो चालेल मग नाहीच पोटिंग